महापालिका स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची सुनावणी सुरू असताना नवीन निविदा. मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रांकडून मोठा भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा आरोप. मुंबई बीएमसीमधील कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यामध्ये लोकायुक्तांकडे प्रकरणाची सुनावणी सुरू असताना टेंडरचे विभाजन करून 211 कोटींची निविदा मुंबई महापालिकेकडून काढण्यात आल्याचा आमदार आदित्य ठाकरे यांनी आरोप केला. हे कंत्राट रद्द केल्याची माहिती देणाऱ्या भाजप आमदारांनी विधानसभेची दिशाभूल केली का? या प्रकरणात भाजपने यूटर्न घेतला का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारलेले आहेत. राज्य सरकार त्यांच्या कंत्राटदार मित्राला पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या कथित रस्ते फर्निचर घोटाळ्यासंबंधी चौकशीची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लोकायुक्तांकडे केली होती. या सगळ्या प्रकरणाची पहिली सुनावणी आज पार पडली. पुढील तारीख 23 एप्रिल देण्यात आली असून मुंबई महापालिकेला या सगळ्या प्रकरणात लेखी उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.